नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सासवड नगरपालिकेसमोर चक्री उपोषण चालू केलेलं आहे। भांडवल कुटुंबियांची जमीन नगरपालिकेने बागेसाठी आधी हस्तांतरित केलेली आहे, परंतु ती जमीन परत मिळावी अशा प्रकारची मागणी या कुटुंबियांनी केलेली आहे। काय नाव तुमचं? गोपाळ तुकाराम। पूर्ण नाव सांगा। तुकाराम दगडो भांडवलकर। अंदाज गोविंद भांडवलकर। हरिचंद्र गोविंद भांडवलकर। आकाश महेंद्र भांडवलकर। दिनेश भांडवलकर। आप्पा तुकाराम भांडवलकर। संतोष बरोबर भांडवलकर। बबल दगडू भांडवलकर। योगेश भांडवलकर। आता कधीपासून चक्री उपोषण चालू केलं? चौथा दिवस आज। कशासाठी केलं? ते जागेच्या संदर्भात। काय नेमकी परिस्थिती? परिस्थिती अशी आहे, गट नंबर सरी नंबर 619 2/1 ही शेतजमीन ही मूळ रामेश वतनेची असून सध्या त्या ठिकाणी पूर्वी रातेघर होते, परंतु ते रातेघर सासवड नगरपालिकेने आमचं कुटुंब राहत होतं, आमचे वडील, आमचे आजोबा राहायचे सगळे। काय नाव त्यांचं? आजोबांचं नाव दगडू शंकर भांडवलकर, त्यानंतर वडील तुकाराम दगडू भांडवलकर, गोपाळ दगडू भांडवलकर, बबन दगडू भांडवलकर, ईशुनाथ दगडू भांडवलकर, गोविंद दगडू भांडवलकर, केरू दगडू भांडवलकर, हे आमचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी देवळपुरी राहायचं, राहू दगडू भांडवलकर। आता काय परिस्थिती, कधी घेतली जमीन? ही जमीन 1983 साली जमीन नगरपालिकेने हे केली, 5 एकर 7 गुंठे जागा आहे। त्यात संपूर्ण भाग आहे का? काय नाही संपूर्ण भाग, काही त्यातला काही भाग त्यातला पडिक आहे, परंतु आता त्या ठिकाणी आता काय त्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी गाळे काढते आमचं ते आमची खाजगी मालकी जागा असून, परंतु त्या ठिकाणी आता गावातील काही कोण जे लोक असते ते लोकांनी तिथं अतिक्रम करण्याचं काम चालू केलं आहे, त्या ठिकाणी सदर टपऱ्या गाळे ह्याचं आता काम चालू आहे। नगरपालिकेने काय सांगितलं? काही नाही अजूनपर्यंत। तुम्ही कुठं कुठं अर्ज दिले? आम्ही मुख्यमंत्री साहेब, नगरविकास खातं, संचालक मंडळ मुंबई, महसूल मुंबई, त्यानंतर तुमचे SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस, पुणे ग्रामीण, DYSP ऑफिस, तहसीलदार मॅडम, सासवड पोलीस स्टेशन, DPOT ऑफिस, हेडिंग पत्र। मग आता काय अधिकाऱ्यांनी कोणी भेट दिली का तुम्ही? कोणी अजूनपर्यंत भेट दिली नाही, काय नाही आलं कोण। आता तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचं एकच म्हणणं, आमची जमीन आम्हाला परत करावी, आमचं जर काय आलं कुटुंबाची फसवणूक केलेली आहे त्या जागेच नाही, आमचं इथं रातघर पडून त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाची फसवणूक, आता आमचं कुटुंब पूर्ण नक्क साध आज्ञाही नाही अजून होतं, आणि कुटुंबात आता अशी परिस्थिती की सगळे चुलते आमचे वडील सगळे ड्रिंकवाले लोक आहेत, जमीन कशी घेतली काय घेतली नाही का, आमच्या ह्यांनासुद्धा माहिती नाही कोणाला घरी। किती वर्षे झाले या घटनेला जमीन? जमीन आता घेतली जवळ आता बघा 38 वर्षे होऊन गेली, 38 ते 40 वर्षे झाली। आता नगरपालिकेचं काय म्हणणं? अजून काही त्यांचं म्हणणं त्यांचं आलं नाही, काय नाही, आता आमची एकच म्हणणं आहे शासनाला की आमची जमीन आम्हाला परत करावी, शासनाने आमची ही जमीन एकवारी केली, त्यानंतर आमची 16 गुंठे होती नगरपालिकेत अजून पालखीला लागून, ते बी जमीन शासनाने ती बी एकवारी केली, तो आमचा चालू सातबार होता, तो सातबारा नगरपालिकेने आमचा बंद केला, त्या ठिकाणी आमचं आळं त्या ठिकाणी आमच्या ना सातबारा आळं पाडलं, तिथं सातबारा बंद केला, त्याचंही आम्हाला त्याचा मोबदला आजपर्यंत त्यांनी काही दिला नाही। मग ही जागा घेऊन 5 एकर 7 गुंठे जागा घेऊन परत आमची नगरपालिकेने आमची 16 गुंठे जागा परत एकवारी केली आमची परत, आजपर्यंत त्याचाही आजपर्यंत आम्हाला त्याचा मोबदला आजपर्यंत त्यांनी काही दिला नाही। आता आमची काय मागणी, आमची जमीन आम्हाला परत द्या, ते 16 गुंठे आणि हे 5 एकर 7 गुंठे अशी आमची मागणी शकणार आमची नगरपालिकेला। तुमचं काय मत आहे? आमची जागा आम्हाला परत पाहिजे, आमची जमीन आम्हाला परत पाहिजे, कारण शासनाने आमची फसवणूक केलेली आहे, त्यामुळे आमचं एकच ठाम आहे की आमची जमीन आम्हाला परत मिळावी, ही शासनाने आमची नम्र जागा आमची परत आम्हाला मिळावी, जागा आमची परत मिळावी, आमची आम्हाला आमची जागा आमची आम्हाला परत मिळायला पाहिजे, अशा प्रकारे ही आमची जागा आम्हाला परत मिळाली पाहिजे ही मागणी या कुटुंबियांनी केलेली आहेत, आणि त्यासाठी चक्री उपोषण चालू केलं। किती दिवस ठेवणार चक्र? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहे, इथं आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार आहे। इथून पुढे इथं आता आमची जातं आता शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही आत्मदहन आम्ही करणार आहे, आमचं कुटुंब आम्ही सगळं घेऊन सगळं कलेक्टर कचेरीवर जाऊन पूर्ण आमचं कुटुंब। काय तुझं नाव? मी राजेंद्र धोत्रे। या भांडवलकर कुटुंबावरती जो अन्याय केला आहे नगरपालिकेने, तर त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फडावं, आणि नगरपालिकेने यांना यांची जागा ताब्यात द्यावं याकरता मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या पुरंदर तालुक्याच्या वतीनं मी यांना
जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी इथं हजर आहे. कोणी कोणी पाठिंबा दिला त्यांना? आता बऱ्याच संघटनांनी दिलं आहे, त्यांच्याकडे सगळे आहेत लेटर सगळे, पण आता आमच्या संघटनेनी त्यांना लेटर दिलेलं आहे. आणि त्या आमच्या मी वाडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने पुरंदर तालुका आम्ही पाठिंबा त्यांना जाहीर करतो. धन्यवाद.